हिंगणघाट घटनेच्या निषेधार्थ आज वर्धा शहरात जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला. सर्व राजकीय पक्ष, शहरातील विविध सामाजिक संस्था आणि शहरातील नागरिक या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी झालेले पाहायला मिळाले. या मोर्चात सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी. हिंगणघाट घटनेच्या निषेधात वर्धेत मोर्चा निघाला. राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण या मोर्चा सभेत आपल्यासोबत आहेत. ताई, आज बघू शकतो विशाल मोर्चा निघालाय, आपण पण सहभागी झाले? नाही, निश्चितच. काल हिंगणघाटला परवा मोर्चा निघाला, आज वर्ध्याला निघालेला आहे. प्रत्येक महिला, प्रत्येक शाळकरी मुलगी, कॉलेजमध्ये जाणारी विद्यार्थिनी आज विचारती आहे की हे सगळे हल्ले आमच्यावर का. मला असं वाटतं ही विकृती समाजामध्ये जे पोर्नोग्राफीच्या फिल्म्स असतील किंवा हिंदी सिनेमातले अश्लील गाणी असतील किंवा आज मराठी सिनेमाचे तमाशाच्या नावाने चाललेले अश्लील गाणी असतील, हे सगळं कुठेतरी बाल मनावरती जे संस्कार व्हायला पाहिजे ते संस्कार नाही आहेत. वर्ध्याची घटना जी आहे हिंगणघाटची, त्याने जे बदल्याच्या भावाने म्हणजे नकार मुलीने एखाद्या नाही म्हणत होतो, नकार पोचवण्याची क्षमता मुलांमध्ये नाही आहे. मुलींना सेल्फ डिफेन्सचा अभ्यासक्रमात समावेश केला पाहिजे. मुलांना सुद्धा आईने ट्रेनिंग दिलं पाहिजे की कुठलीही मुलगी ही उपभोगाची वस्तू नाही आहे. तुला मिळणार अशा प्रकारे तू हट्ट काय, ती वस्तू नाही आहे. हट्ट धरता कामाने आणि त्या मुलाला सुद्धा वळण लावण्याची जबाबदार, परंतु आज आई वडिलांकडे सुद्धा वेळ नाही आहे. आपण आता जसा बोललाय की पॉन साईटवर बंदीची एक मागणी आणि त्याचबरोबर मुलींना स्वयंसंरक्षणाचे धडे, याकरता आपण पुढाकार घेऊन आवाज उठवणार पुढे सभागृहात. मागच्याच अधिवेशनात पॉन फिल्मवर बंदी घाला म्हणून मी मागणी केलेली आहे. पॉन फिल्मवर बंदी घातली पाहिजे आणि जे मोबाईल आपल्या मुलांना आपण विकत घेऊन देतोय ते किती स्फोटक आहेत, सगळ्या मुलाचं भवितव्य खराब करणारे आहेत, ह्याचंही लक्ष आई वडिलांनी ठेवलं पाहिजे. या संपूर्ण घटनेवरून आता राजकारण पण सुद्धा, चित्रा वाघ यांनी काल आरोप सुद्धा केले होते की पैसे पुरवले नाही. नाही नाही, आज सगळी जी मेडिकल एडचा खर्च आहे ते स्वतः महाराष्ट्र सरकारने उचललेले आहेत. 4 लाख तिच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहे. आज आम्ही हॉस्पिटलला भेट देऊन आलो. डॉक्टर्सने सुद्धा सांगितलं की तिचा सर्व खर्च सरकार करतं. व्हिडिओ रत्नशील सा अमर काणे, वर्धा.